वडगावची आराध्य दैवत श्री मंगाई देवी यात्रेला मंगळवारपासून सुरुवात झाली असून कोरोनामुळे 2 वर्ष ही यात्रा साजरी करण्यात आली नव्हती. यावर्षी मात्र ही यात्रा उत्साहात साजरी केली जात आहे. वडगावच्या मंगाई देवीच्या यात्रेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. मंदिरचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. गोवा महाराष्ट्र आदी ठिकाणाहून आलेल्या हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन धन्यता मानले. शेकडो लोकांनी देवीच्या मंदिरावर कोंबड्या फेकून आनंद उत्सव साजरा केला आहे. वडगावातील विष्णू गल्ली पाटील गल्ली आदी ठिकाणी विकल्या गेलेल्या कोंबड्या खरेदी करणाऱ्या भाविकांनी मंदिरावर फेकून देवाला अर्पण केल्या. मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उत्सव प्राचीन काळापासून चालत आला आहे. या दरम्यान ज्येष्ठ पत्रकार गुणवंत पाटील यात्रा कमिटीचे प्रमुख व भक्तांनी आपले विचार मांडले आहेत. वडगाव परिसरात भरणारी मंगाई देवीची ही यात्रा आता पूर्ण भरात आलेली आहे. प्रचंड प्रमाणात लोक इथं जमा झालेले आहेत. लोक इथे येतात, रोटी भरतात, देवाचे दर्शन घेतात आणि आपलं गारहाण तिथे देवासमोर मांडतात. वर्षभर सुखात जावो, आनंदात जावो. ज्या आपत्ती आलेत देशावर, राज्यावर, आपल्या गावावर, त्या आपत्तीपासून आपल्याला मुक्तता मिळावी अशा पद्धतीचे लोक देवापुढे आराधना करतात. ही महत्त्वपूर्ण सीमा भागातील ही महत्त्वपूर्ण यात्रा आहे. लाखोच्या संख्येने इथं भाविक येतात आणि तुम्ही एकंदर बघितला तर इथं येणारी लोकं खूप शिस्तबद्धपणाने येतात. त्यांच्या अंतकरणात देवाचा भाव आहे, देवाविषयी श्रद्धा आहे आणि या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडत नाही. त्याचं कारणच एक आहे की ह्या देवीची खूप महत्त्व आहे. या देवीविषयी लोकांना खूप मनापासून श्रद्धा आहे. अशा प्रकारची ही यात्रा सीमा भागात किंवा एकंदर बेळगावात खूप महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. एक गेली महिनाभर ह्या यात्रेची चर्चा चालू असते आणि पुढेही महिनोन महिने या यात्रेची चर्चा राहते. त्याचं कारण एक लोकांचं एकमेकाला भेटणं, एकमेकाला समजून घेणं आणि एकमेकाच्या समस्या जाणून घेणं हे या यात्रेच्या निमित्त घडतं. अशा यात्रा ज्या घडतात त्या भारतीय मनाचा एक हुंकार आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून लोक एकत्र येतात. हाच या यात्रेचा सफल होणारा उद्देश आहे आणि ह्या प्रकारच्या यात्रेत खूप लोकांनी सहभागी व्हावं असं इथं तुमच्या माध्यमातून मी मत व्यक्त करतो. धन्यवाद. त्यांना सर्वांना चांगला आरोग्य लाभावं आणि पहिल्यांदा मंगाई देवी कमिटीच्या वतीने श्री मंगाई देवीची प्रार्थना करतो की आमच्या सर्व पत्रकार बंधूंचा पहिला या ठिकाणी आरोग्य चांगलं राहो. त्यांनी कोरोना वॉरियर्सकडून काम केलेलं आहे. या ठिकाणी आजचे जर सत्रेचं तुम्ही इथे पाहिलेलं आहे पूर्ण जनसागर म्हटला तरी चालेल. कारण की 2 वर्ष ही यात्रा पार पडली नव्हती कोरोनाच्या या महामारीमुळे. परंतु यावर्षी प्रशासनानं या ठिकाणी परवानगी दिली. Thank you.
सर्व चोरांपासून सावध राहा, दागिन्यांवरती विनाशकारी मांजुरीच्या घटना घडत असतात, त्यामुळे सर्व महिलांना विनंती की लहान मुलांना सांभाळा, चोरांपासून तुमचे सुरक्षा करा व काही अडचण आल्यास मंगाई व्यवस्था कमिटी व पोलीस डिपार्टमेंट तुम्ही संपर्क साधू शकता. सर्व भक्तांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. काही भाविकांमध्ये मेंढ्यांचा बळी देण्याची परंपरा आहे. सकाळी 10 वाजता मंगाई देवीची विशेष पूजा करण्यात आली, त्यानंतर 12 वाजता देवीची दुसरी आरती करण्यात आली. भाविकांची संख्या क्षणोक्षणी वाढत आहे. या यात्रेत मंगाई देवीचे पूजन केल्यास पाऊस आणि पीक चांगले येईल असा विश्वास आहे, त्यामुळे आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने येऊन देवीची पूजा केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी DCP रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.